राजूर परिसरात एकच खळबळ उडवणारी कॉल रेकॉर्डिंग व्हॉट्सअप ग्रुपला व्हायरल झाली. 354 सारखा गंभीर गुन्ह्याचा आरोप दाखल करण्यासाठी पोलीस कर्मचारी आपल्याच कर्मचारी मित्राच्या विरोधात एका कार्यकर्त्याला फोनद्वारे करत असलेल्या या क्लिपमध्ये जातीवाचक शिवेगाळ वादग्रस्त वक्तव्य असल्याचं पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बोलल्याच्या क्लिपचं वृत्त न्यूज टुडे 24 प्रसारित केलं. आणि याच पार्श्वभूमीतून जिल्ह्यातून एकच संताप व्यक्त झाला. या प्रकरणाची दखल घेऊन जाहीररित्या उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल मतने यांना दलित पॅंथरच्या वतीनं निवेदनं देण्यात आली. तसेच वंचित बहुजन आघाडी राजूर यांच्या वतीनं राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना निवेदन देत संबंधित व्यक्तींवरती क्लिपची चौकशी करून कायदेशीररित्या या लोकांवरती कारवाई करण्यात यावी असं निवेदनामध्ये म्हटण्यात आलंय. वंचितच्या वतीनं ही मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी देखील या व्हायरल क्लिपची कसून चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर त्याच्या अगोदर पर्यंत एक प्रकार घडला होता विनयभंगाचा 354 एक महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा एका पोलीस कर्मचाऱ्यानेच काहीतरी असा 354 विनयभंग होईल असा काहीतरी एक गुन्हा केला होता. परंतु त्यानंतर आम्ही एक अशी ऑडिओ क्लिप मीडियावरती ऐकली की त्याच्यामध्ये थोडंसं आमच्या भावनांना आमच्या समाजाला उल्लेखून शब्द बोलण्यात आले. तर माझ्या अंदाजे असं कुठलाही गुन्हा घडतो किंवा कुठलाही गुन्हा होतो त्याच्यावरून लगेच एखाद्या समाजाला एखाद्या धर्माला किंवा त्यांच्या प्रदेशाला किंवा त्यांच्या इतर काही गोष्टी असतील घराणा वगैरे यांना बोललं उद्देशून बोलणं असं चुकीचं आहे. कारण कुठला माणूस गुन्हा करतो तो त्याला कुठलाही समाज किंवा कुठलाही धर्म वगैरे शिकवत नाही की बाबा तू असं कर म्हणून, तो त्याच्या स्वतःच्या मनोवृत्तीने करत असतो. म्हणून आमची राजूर पोलीस स्टेशनला साहेबांना माझी अशी एक विनंती आहे की त्यांनी तो जो गुन्हा आहे तो व्यवस्थितरित्या ते पडताळणी करावी व जर तो आरोपी आहे तर त्याला शिक्षा द्यावी किंवा काय नक्की त्याचं बघावं. परंतु असे जे काही बाकीचे लोक आहेत की जे समाजावरनं जातीवादी जे शब्द वापरतात यांना देखील आळा घालावा. कारण आम्हाला असं माहिती थोडीशी कळते की डायरेक्ट किती आता जो बोलू शकत नाही आपण न्यूज मीडियासमोर की अशा समाजांची नावं घेतात की तुमचे माणसं असे तुमचे असेच तसेच काही नसतं. फक्त आपली मनोवृत्ती असते. समाज सगळ्यांचा सारखा आहे चांगला आहे आणि कुठलाही समाज कुणालाही असं वाईट वागायला शिकवत नाही. धन्यवाद. बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रवींद्र पवार गेल्या 2-3 दिवसापासून एक ऑडिओ क्लिप राजूर आणि अकोले तालुक्यात व्हायरल होती. तिच्यामध्ये जे संभाषण आहे की जातीवाचक शिवी की एक पोलीस कर्मचारी दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अडकवण्यासाठी जो एक कोण सामाजिक कार्यकर्ता आहे त्याची मदत घेतो आणि एक महिलाला घेऊन ये आणि आपण त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करू. हे असे प्रकार राजूरमध्ये असे किती दिवसापासून घडतात याची पोलीस डिपार्टमेंटने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावा. व त्याच्या अगोदर 4-5 दिवसापूर्वी जी राजूर पोलीस स्टेशनमध्ये जे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे त्याचीही चौकशी होऊन जो मेन कोण असेल त्यांना पडताळणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. आणि आम्हीही राजूरमध्ये सामाजिक काम करतो. आम्हालाही आता असं वाटायला लागलं की राजूरमध्ये आपण जर सत्याची बाजू घेऊन लढायला लागलो तर आपल्यावरही असेच खोटे गुन्हे दाखल होतील की काय असा राजूरमध्ये आणि राजूर परिसरातील लोकांचा संभ्रम निर्माण झाला आहे. तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावा आणि आम्ही या झालेल्या गोष्टींचा निषेध करतो. प्रतिनिधी ललित मुतडक न्यूज टुडे 24 अकोले.